मी आदित्य, मी असतो लंडनला, मला एक रेस्टॉरंट उघडायचं. मला इथल्या आचार्यांना भेटायचं होतं, मी आज जाऊ शकतो? आज जाऊन काय भांडे घासणार आहात काय? मी तुमचं स्वयंपाकावरचं पुस्तक वाचलं. कशाला पाईल वेडी काम? मी आता तुमचा मस्त स्वयंपाक करणार आहे, तोपर्यंत आपण गप्पा मारूया. मला इकडे कुणाकडून तरी ट्रेडिशनल मराठी स्वयंपाक शिकायचा. मी काल तुम्ही केलेला गुलाबजाम खाल्ला, मन आईपाशी गेलं. ती बया काही दार उघडायची नाही, लई खऊट आहे ती, स्वतःला फार बच्चन समजती ती. काय हो, कशाला दार बाळवताय? दार उघडत नाही म्हणलं निघून जात आहेत नाही? चला निघा, मला तुमचं शिष्य बनवून घ्या ना. तुम्ही वागवा मला वाईट, हवं ते बोला, पण शिकवा मला. बाजारात जाऊन भाजी आणण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत सगळं केलं तर स्वयंपाकाला असं म्हणायचं. मला कधी शिकवणार स्वयंपाक? तावरा हे रुक्मिणी मावशी, अगं हे काय पोपट गाढवा, लवकर चल. पोपट कधी गाढव असतोय का? इन लंडन यू विल कॉस्ट अराउंड 3 pounds. तुमची चटणी करतो काय? अहो राधा, कधी शिकवणार मला स्वयंपाक? परत विचारलं ना तर हाकलून देत. किती वेळ लपून बसेल? एखाद्या सुंदर पदार्थाचा दरवळ. सुप्रसिद्ध राधाबाईंची भजी घ्या. तुमचा अजूनही विश्वास बसत नाहीये का माझ्यावर? तुला या जन्मात नाही, पुढच्या 7 जन्मात चांगला स्वयंपाक करता येणार नाही. हो, तुझा साधा वरण भात पण चांगला होणार नाही. तुझ्या करंजा फाटतील, तुझे मोदक फुटतील, तुझ्या पुरणपोळ्यांना कायम अगोड आणि करपलेल्या होतील.